आणि शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. अजित पवार अर्थमंत्री असताना पैसे घेतल्याशिवाय ते कामच करत नव्हते. अजित पवार यांनी किती खोके जमवले हे सांगावं असं आव्हान त्यांनी अजित पवार यांना दिलंय. अजित पवार असं बोलले होते की जे 50 खोके एकदम ओके त्यांना विसरू नका, येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना जनता जी आहे ती धडा शिकवेल. कसं बघ, ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं. खोक्याचं कामच करत नव्हते ते मंत्री. त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठतानी खोके पाहणारे लोक आहेत ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात. आणि याच आरोपाला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यानं आरोप केलेत त्याला माझ्या समोर उभा करा असं थेट आव्हान अजित पवार यांनी दिलंय. जर खरं ठरलं तर राजकारण सोडेन असंही अजित पवार यांनी कृपाल तुमाने यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलंय. कृपाल कोण तुमानेंनी सांगावं एक गोष्ट, एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने मी राजकारण सोडेन. ह्यांनी सिद्ध करून दाखवावं, नाही सिद्ध करून दाखवलं खासदारांनी तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. ह्या असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खाजगी आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगेच उचलले जीभ लावली टाळायला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.